पाणी किती महत्त्वाचं आहे की नाही? हो, तुम्ही म्हणाला मला सगळ्यांना माहिती आहे, येस, बट प्रेग्नन्सीत पाणी हे जास्त महत्त्वाचं आहे. तुमचं बाळ एकतर पाण्यात आहे, त्याच्यानंतर तुम्हाला युरिनला जास्त जायला लागते, घाम जास्त येतो, ॲसिडिटीचा इश्यू आहे, या सगळ्यामुळे पाण्याची रिक्वायरमेंट तुमच्या बॉडीला थोडी जास्त असते. किती पाणी पिलं पाहिजे आणि का पाणी पिलं पाहिजे, दोन्ही गोष्टी आपण इथे समजून घेऊयात. पाणी आयडियली रादर मिनिमम 2 लिटर, 2 लिटरपेक्षा जास्त पाणी प्या, ते तुमच्यासाठी खूप चांगलं आहे. रात्री 7 वाजल्यानंतर जास्त पाणी पिऊ नका, कारण 7 वाजल्यानंतर तुम्ही जेवढं पाणी प्याल, तुम्ही प्रेग्नंट असताना त्याचं युरिनमध्ये फॉर्मेशन होईल आणि रात्री तुमची झोप जास्त वेळ डिस्टर्ब होईल. जर तुमच्या कोणी प्रेग्नन्सीसाठी ट्राय करताय तर तुम्ही किती पाणी पिलं पाहिजे, तुम्ही पण 2 लिटरपेक्षा जास्त पाणी पिलं पाहिजे, ते तुम्हाला प्रेग्नंट राहायला मदत करेल. जी लोकं प्रेग्नंट आहेत त्यांच्यासाठी तुम्ही जेवढं पाणी प्याल तेवढी तुमची स्किन मॉइश्चराईज राहते, तुम्हाला जास्त थकवा जाणवत नाही, तुमच्या बाळाची स्किन तेवढीच डिलाईटफुल, लाईट, स्पार्कलिंग राहते, तुमच्या बाळाच्या पोटातल्या आतल्या पाण्याची लेवल, मी असं नाही म्हणणार पूर्णतः तुम्ही घेतलेल्या पाण्यावर डिपेंडंट आहे, पण तुम्ही जेवढं पाणी घ्याल त्यामुळे ती पाण्याची लेवल पण सेफ आणि साऊंड राहायला मदत करते. पाणी फक्त पाणीच का नाही, जेव्हा तुम्ही पाणी मोजता तेव्हा पाण्याबरोबर ज्युसेस जर तुम्ही घेत असाल, जर तुम्ही बटर मिल्क म्हणजे ताक जर घेत असाल, तुम्ही नीरा घेत असाल, तुम्ही नारळ पाणी घेत असाल, तुम्ही लिंबू पाणी घेत असाल, हे सगळ्या प्रकारचं पाणी पाण्यात काउंट होतं. तर प्लीज तुमच्याही कोणी ग्लासेसमध्ये काउंट करू नका, मी 2 ग्लास पिते, मी 4 ग्लास पिते, मी 5 ग्लास पिते. प्रिफरेबली बॉटल भरा, 2 बॉटल तरी ॲटलीस्ट तुमच्या पोटात गेल्या पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला खूप जास्त हेल्प होईल पाण्याची रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी. म्हणून हा एक खूप इम्पॉर्टंट घटक आहे प्रेग्नन्सीतला. हे आणि ह्याच्याबरोबरच्या अजून कितीतरी गोष्टी ज्या तुमच्या प्रेग्नन्सीसाठी सुप्रीमली हेल्प करतील, जेणेकरून तुमची प्रेग्नन्सी खूप कॉन्फिडंट आणि मस्त जाईल. म्हणून या आम्हाला वेडेकर हॉस्पिटलमध्ये जॉईन करा, आपण भेटूयात.